बांधवांसाठी आनंदाची बातमी तर नुकसान भरपाई यादी आता आलेली. तर या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई ही लवकरच सर्व शेतकऱ्यांना मिळणार. तर यामध्ये शेतकऱ्यांच्या सुद्धा नावे आलेले आहेत. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी जिल्हानिहाय नुकसान या भरपाई यादी संदर्भात जी आर आला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच आता निधी जमा होणार आहे. तर राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले होते. तर या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानपोटी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यांना आता सरकार या ठिकाणी मदत करणार आहे. तर या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी 596 कोटी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. तर या संदर्भात शासनाने जी आर देखील निर्गमन केलेला आहे. तर एकूण 596 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली. तर या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. तर त्या जिल्ह्यातील यादी आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर 3 हेक्टर जमीन क्षेत्र मर्यादित ही मदत करण्यात येणार आहे. तर ही नुकसान भरपाईची मदत लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या DBT मार्फत त्यांच्या बँकेमध्ये ही जमा होणार आहे. तर मित्रांनो, 1 आणि 2 सप्टेंबर रोजी राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले होते. तर अनेक ठिकाणी पिकांच्या डोक्यावरून पाणी वाहून गेले. तर काही ठिकाणी 2 दिवस शेतात पाणी साचून राहिल्यामुळे खूप साऱ्या पिकांचे या ठिकाणी नुकसान झालेले. तर असे शेतकऱ्यांनासुद्धा आता या ठिकाणी भरपाईसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तर यामध्ये दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता या भरपाईमध्ये अनुदानसुद्धा या ठिकाणी वाढून देण्यात येणार आहे. तर नुकसान भरपाईमध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांचे वेतन समजून घेतले आणि त्यांना वाढीव मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना आता हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. तर उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याकडे 3 हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 40,800 रुपये या ठिकाणी मदत करण्यात येणार आहे. तर बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी मदत करण्यात येणार आहे. तर यामध्ये प्रभावित पिके कोणती? तर यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या पिकांसाठी पीक विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले. परंतु फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून त्या संदर्भातसुद्धा आता नवीन अपडेट येणार आहे. तर ज्यावेळेस ही नवीन अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम ही अपडेट बघायला मिळेल. तर त्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर मिळत जातील. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणते जे जिल्हे त्यांना आता या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे तर ते आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी, त्यानंतर जळगाव, सोलापूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, तर असे जे हे जिल्हे तर त्यांना आता सर्व या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती ती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनल बघायला मिळतील. धन्यवाद.